नमस्कार, सुधा किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। दिवाळी मध्ये बच्चे कंपनी साठी पोह्याचा गोड चुडा बनवूया। गोड चुड्यासाठी लागणार साहित्य हे टिकली पोहे आहेत, पावशर, कढीपत्ता आहे, मिरची आहे, एक 6 मिरच्या बारीक करून घेतलेले आहेत तिखट कमी असल्यामुळे, मीठ आहे, पिठी साखर आहे आणि पाऊण वाटी शेंगदाणे। तेल गरम झालेले आहे, शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे तळून झालेले आहेत, तेल निथळू द्यायचं आहे। कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। आता मिरची तळून घेऊया। क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायचा आहे। मिरची भाऊ राहिली तर चुडा आपला मऊ होतो। मिरची तळून झालेली आहे, पोहे थोडे थोडे घालून तळून घ्यायचं आहे। पोहे तळून झालेले आहे, टिश्यू पेपर वर घालून देते। पोहे तळून झालेले आहे, आता आपण चुडा बनवूया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पिठी साखर घालती आहे, 4 चमचे घालती आहे, मिक्स करून घेऊ। अजून 2 चमचे साखर, पिठी साखर घालती आहे। चुडा लहान मुलांच्यासाठी केलेला आहे म्हणून गोडच केलेला आहे। आता मिरची घालून घेऊ। शेंगदाणे आणि कढीपत्ता ही घरी बनवलेली बारीक शेव आहे, मी चुड्यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे। शेवची रेसिपी आपण चॅनलवर आहेच आपल्या, जरूर पहा। लहान मुलांच्यासाठी बनवलेला गोड चुडा कसा वाटला जरूर कळवा।